महादेवाची मंदिरे संपूर्ण भारतात असून महादेवाची अशी अनेक मंदिरं आहेत ज्याचा संबंध पौराणिक काळासोबत आहे। आज आम्ही तुम्हाला महादेवाच्या अशा मंदिराविषयी सांगणार आहोत ज्याचा संबंध रामायण काळापासून जोडला गेला आहे। भारताच्या दक्षिण भागाच्या कर्नाटक राज्यात उत्तर कन्नड जिल्हा आहे। या जिल्ह्यातल्या भटकल तालुक्यात मुरुडेश्वर मंदिर आहे। हे मंदिर अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेले असून येथील नैसर्गिक वातावरण मन मोहून टाकते। खूप सुंदर असण्यासोबतच हे शिवमंदिर खूप खास आहे, कारण या मंदिराच्या परिसरात महादेवाची एक विशाल मूर्ती असून ती मूर्ती इतकी मोठी आणि आकर्षक आहे की तिला जगातील दुसरी सर्वात मोठी शिवप्रतिमा मानली जाते। या मंदिराच्या प्रवेशद्वाराची ही 20 मजली गोपुर असून त्याला राजगोपुरा म्हणतात। गोपुराच्या समोर दोन मोठ्या भव्य हत्तीच्या प्रतिमा आहेत। या गोपुरात जाण्यासाठी वर लिफ्ट असून ही लिफ्ट आपल्याला गोपुराच्या सर्वात वरच्या मजल्यावर घेऊन जाते। इथून शंभू महादेवाच्या मूर्तीचा रमणीय देखावा दिसतो। प्रत्येक ऐतिहासिक प्राचीन मंदिराला काही ना काही इतिहास असतो, त्यामागे काहीतरी कथा दंतकथा असते। मुरुडेश्वराच्या मोठ्या शंकराच्या पुढे रावण एका गुराख्याच्या छोट्या पोराला शंकराची पिंड धरायला सांगताना बघूनच या मुरुडेश्वरविषयी गोकर्णविषयी कुतूहल वाटते। ही मोठ्या शंकराची मूर्ती कंडुकागिरी नावाच्या डोंगरावर आहे। तिथेच त्या मूर्तीखाली जिथे पिवळे खांब दिसत आहेत तिथे असलेल्या कृत्रिम मानवनिर्मित गुहेत ही कथा चित्ररूपात साकारली आहे। अमरत्व मिळविण्यासाठी अनेक देवांनी आत्मलिंगाची पूजा केली होती। ते आत्मलिंग शंकराकडे होते। लंकाधीश रावण हा निस्सीम शिवभक्त होता। नेहमी तो कैलासावर जाऊन तपश्चर्या करीत असे। आपल्याला हवे ते मिळविण्यासाठी त्याने कित्येकदा घनघोर तपस्या करून शिवशंभूंना प्रसन्न करून घेतले होते। एकदा रावणाने अमरत्व मिळविण्याकरिता शंकरांचे आत्मलिंग मिळावे म्हणून खूप खूप कठोर तपश्चर्या केली। एका पायावर उभे राहून त्याची तपश्चर्या सुरू होती। लंकाधीश रावण हा महाबली होता। त्याने कैलासालाच उचलून धरले। शिवशंभूंच्या नावाचा जप चालूच होता। वर्षानुवर्षे लोटली, शिवशंभू काही प्रसन्न झाले नाहीत। मग त्या दशाननाने आपले एक एक मस्तक शिवचरणी अर्पण करावयास सुरुवात केली। शिवशंभू भोळे साम त्याच्या या मायावी आहुतीला भुलले आणि रावणाला प्रसन्न झाले। म्हणाले, सांग रावणा, काय हवे आहे? कशासाठी एवढी घनघोर तपश्चर्या? त्यावर रावणाने त्यांना सांगितले, हे प्रभू, तुम्ही मला तुमचे आत्मलिंग द्या। मी ते आत्मलिंग माझ्या लंकेत स्थापित करून मंदिर बांधेन आणि असा वर द्या की जेव्हा केव्हा महाप्रलय येईल, सर्व जग पाण्यात बुडून जगाचा अंत होईल, तेव्हा हे लिंग माझे आणि माझ्या राज्याचे रक्षण करेल। जिथे याचे वास्तव्य असेल ती धरा जलमय होणार नाही। शंकरांनी त्याला आत्मलिंग दिले। म्हणाले, तथास्तु, पण सांभाळून जा, हे महाबली आत्मलिंग आहे। तू जिथे हे आत्मलिंग ठेवशील तिथेच हे गट्ट चिकटून राहील। दोन्ही हाताने नीट धर, लंकेशिवाय कुठेही मध्ये ठेवू नकोस। जर ठेवलेस तर मी काहीही करू शकणार नाही। रावण आत्मलिंग घेऊन लंकेला जायला निघाला। आधीच रावणाने आपल्या शक्तीने सर्व देवांना सळो की पळो करून सोडले होते। रावणाने आत्मलिंग मिळविले। हे जेव्हा सर्व देवांना समजले तेव्हा सगळ्या देवांनी त्राही त्राही म्हणत जगतपित्या ब्रह्मदेवांकडे मदतीसाठी धाव घेतली। ब्रह्मदेवाने सांगितले, निश्चिंत रहा, विघ्नहर्ता गणेशच तुम्हाला मदत करेल। रावण पश्चिमी समुद्राकडून लंकेकडे मार्गस्थ होत असताना मध्यान्नपूर्वच ब्रह्मदेवांनी ब्रह्मास्त्र टाकून सूर्य झाकला। रावणाला वाटले, संध्याकाळ झाली, आता संध्येची वेळ झाली, पूजा करायला हवी। आत्मलिंग कुठे ठेवायचे नाही, मग आता काय करू? या विचारात रावण असताना अचानक गणपती एक गुराख्याच्या पोराच्या रूपात तिथे प्रकटले। त्या बाल गुराख्याला रावण म्हणाला, ए मुला,
माझी संध्याची वेळ झाली आहे, मी माझी संध्या आटोपून लवकरच येतो, तोपर्यंत तूही शंकराची पिंड हातात घट्ट धर, अजिबात खाली ठेवू नकोस. गणेशाने ती पिंड हात धरत म्हटले, ही शंकराची पिंड तर फारच जड आहे, मला जेवढा वेळ शक्य असेल तेवढा वेळ मी हातात धरेन, तुम्हाला मी 3 हाका मारेन, तोपर्यंत तुम्ही या, नाहीच शक्य झाले तर मी खाली ठेवेन. रावणाला हे मान्य झाले, तो संध्येसाठी गेला. पुढे ठरल्याप्रमाणे ब्रह्माने ब्रह्मास्त्र काढून घेतले. 3 सांज झालीच नव्हती, गणेशाने पटापट रावणाला 3 हाका मारल्या. रावण गुराख्याच्या रूपातल्या गणेशापर्यंत पोहोचायच्या आत गणपतींनी आत्मलिंग जमिनीवर ठेवून दिले. गुराख्याच्या पोराला शंकराची पिंड खाली ठेवताना बघून रावणाला शिवशंकराचे बोल आठवले. आता ते आत्मलिंग इथेच चिकटून राहणार म्हणून त्याचा क्रोधाग्नी भडकला. रावण त्या गुराख्याच्या पोराला मारू लागला. इतक्यात तो मुलगा गायब होऊन गणपती तिथे मूर्ती रूपात प्रकट झाले. रावण भयानक क्रोधित झाला होता. शंकराचे आत्मलिंग जरी बलशाली होते तरी रावणही महाबलवान होता. रावणानं ते जमिनीवर चिकटलेले आत्मलिंग उचलण्याचे महत् प्रयास केले, पण ते त्याच्या शक्तीपुढे फोल ठरले. पुढे त्याला गोकर्ण महाबळेश्वर असे नाव प्राप्त झाले, तेच सध्याचे गोकर्ण महाबळेश्वराचे मंदिर. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.